ब्रेक नंतर आपलं स्वागत. तुम्ही पाहत आहात T20 धमाका. आता जाणून घेणार आहोत IPL अपडेट्स. आज IPL मध्ये सामना होणार आहे तो राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स मध्ये. राजस्थान रॉयल्सनं या हंगामात वादळी कामगिरी करत सर्वांचं लक्ष वेधलंय. संजू सॅमसन आणि राहुल तेवातिया हे दोन तारे राजस्थानला गवसलेत. तर राजस्थानची विजय घौडदौड रोखण्याचं मुख्य आव्हान कोलकाता नाईट रायडर्सकडे असणार आहे. राजस्थानच्या अवघड आव्हानांना सामोरं जाताना कोलकाता नाईट रायडर्सची प्रमुख मदार आंद्रे रसेल आणि इंग्लिश कर्णधार इयॉन मॉर्गन यांच्यावर आहे. त्यामुळे हा सामना निश्चितच क्रिकेट रसिकांना पर्वणी देणारा ठरू शकतो. आणि याबद्दलच बातचीत करण्यासाठी क्रीडा विश्लेषक प्रसन्न संतात आपल्यासोबत आहेत. तर प्रसन्नजी, आजचा सामना खास आहेच, मात्र आजच्या सामन्याची वैशिष्ट्य नेमकी काय आहे? आजचा सामना खास आहे आणि हा दोन्ही संघांकडे आपण जर बघितलं की हे दोन्ही संघ जेव्हा एकमेकांसमोर आलेले आहेत तेव्हा 20 मॅचेस हे एकमेकांसमोर खेळलेले आहेत. 10 वेळा कोलकाता जिंकलेले आहेत तर 10 वेळा राजस्थान जिंकलेले आहेत. त्यामुळे वर्चस्व असं कुठल्या एका संघाकडे नाहीये. हे दोन्ही संघ जे आहेत हे आज दुबईवर त्यांची पहिली मॅच खेळत आहेत. कारण का ह्या आधी कोलकाता ज्या आधीच्या मॅचेस खेळलेल्या आहेत ते अबुधाबीमध्ये खेळलेले आहेत, तर राजस्थान रॉयल्स जे आहेत ते खेळलेले आहेत शारजामध्ये. त्यामुळे दोघांसाठी कंडिशन्स नवीन असणार आहेत. कोलकाता नाईट रायडर्सकडे आपण जर बघितलं मागच्या मॅचमध्ये सनराईज हैदराबाद विरुद्ध, तर त्यांच्याकडे एक वेगळा बोलिंग लाईनअप होता. म्हणजे त्यामध्ये सगळे युवा जलदगती गोलंदाज होते, खास करून शिवम मावी आणि त्याचबरोबर कमलेश नागरकोट. या दोघांनी चांगली बोलिंग टाकली, सुनील नारायणनी चांगली बोलिंग टाकली, आंद्रे रसेल आहे, पॅट कमिन्स आहे. त्यामुळे बोलिंग डिपार्टमेंट चांगली वाटते. ऑइन मॉर्गननेही काही तरी रन्स केल्या होत्या. त्यामुळे बॅलन्स ह्या टीमचा पहिल्या मॅच नंतर चांगला झळून आला. पण राजस्थान रॉयल्स सुद्धा एक इन फॉर्म असा संघ आहे, त्यांना रोखणं खरंच कठीण आहे. ल्युपी सेफ हँड सॅनिटायझर तुमचा आणि चेन्नई सुपर किंग्सचा फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स. प्रसन्नजी, खरं तर राजस्थान हा तगडा संघ आहे, मात्र यावेळेस या आधीच्या 2 मॅचेस आहेत त्या वेगळ्या ग्राउंडवरती खेळल्या गेल्या आणि आज त्यांना दुबईच्या ग्राउंडवरती खेळायचं, त्यामुळे एक वेगळं आव्हान असणार आहे. बॉलर्सना खास करून एक मोठं आव्हान असणार आहे, याबद्दल काय सांगा? अगदी बरोबर की आधीच्या मॅचेस जी टीम ही खेळलेली आहे राजस्थान रॉयल्स ही खेळली आहे ती शारजा क्रिकेट स्टेडियमवर. त्यामुळे शारजाचे कंडिशन्स आणि दुबईचे कंडिशन्स हे खूप वेगळे आहेत, ही एक झाली गोष्ट. दुसरं म्हणजे काय की मैदान जे आहे ते शारजाचं मैदान दुबईच्या तुलनेमध्ये छोटं आहे. म्हणजे आपण जर दुबईच्या मैदानाचं जर अनालिसिस केलं तर संध्याकाळी ड्यू सुद्धा पडतो, म्हणजे दव पडतं. कारण काय होतं की गर्मी आहे, उष्णता आहे, त्यामुळे बॉलर्सना सुद्धा जर दुसरी बॉलिंग आली तर आव्हान असणार आहे. कारण का बॉल थोडा ओला होतो. बॅट्समनसाठी आव्हान असं असणार आहे की शारजामध्ये अगदी सहजरित्या चौकार आणि षटकार मारता येत होते. मागच्या 2 मॅचेसमध्ये 33 आणि 29 प्रत्येकी असे षटकार आपल्याला बघायला मिळाले. त्यामुळे हे मैदान मोठं आहे, 75 ते 85 मीटर अशी स्क्वेअर बाउंड्री आहे. त्यामुळे संजू सॅमसन काय, स्टीव्ह स्मिथ काय, राहुल तेवाटिया काय किंवा जॉफ्रा आर्चरने जी बॅटिंग केली, त्यामुळे इकडे जे षटकार मारायचे आहेत त्यामध्ये खरी ताकद लागणार आहे, त्याचबरोबर खरी टायमिंग लागणार आहे. त्यामुळे बॅट्समन आणि बोलर्स या दोघांचाही आज कस लागणार आहे. पण आपण म्हणतो की चॅम्पियन टीम ती असते की कोणतेही कंडिशन्स असो, कोणतंही मैदान असो, चांगली टीम ह्या सगळ्यावर मात करते आणि विजय कसा मिळवायचा हे त्यांना माहिती आहे. आणि राजस्थान रॉयल्स खूप चांगल्या फॉर्म मध्ये, हा असा एकमेव संघ आहे आतापर्यंत की ज्यांनी अजूनपर्यंत कुठलीही मॅच ते हरलेले नाहीये. 2 पैकी 2 जिंकलेले आहेत, आज जर जिंकले तर विजयाची ते हॅट्रिक नोंदवतील. निश्चित, ते मात्र राजस्थान विजयाची हॅट्रिक करणार की त्यांच्या विजयाचा घोडा कोलकाता नाईट रायडर्स रोखून धरणार हे बघण्यासाठी काही तास आपल्याला थांबावं लागेल आणि पुन्हा रात्री 11 वाजता आपल्याला भेटायचंय. प्रसन्नजी, तूर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर विश्लेषणाबद्दल. आणि हे IPL अपडेट जाणून घेतल्यानंतर बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसोबत लगेच परत येते. बघत रहा झी 24 तास.